जत तालुका म्हैसाळ पाणी योजनेचा 16 जानेवारी रोजी निविदा टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार, मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे। जत व संख येथे पत्रकार भवन उभारणीची घोषणा। जत तालुका म्हैसाळ पाणी योजना निविदा टेंडर प्रक्रिया 16 जानेवारी रोजी पूर्ण होणार असे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। तसेच या कामासाठी जत तालुका संपर्क प्रमुख माननीय योगेश जानकर यांच्या प्रयत्नातून जत तालुका म्हैसाळ विस्तार पाणी योजना मंजूर करून कामाची सुरुवात केल्याने जत तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा सत्कार मुख्यमंत्री निवास बंगला येथे करण्यात आले। यावेळी उपस्थित जत तालुका संपर्क प्रमुख योगेश जानकर, उपजिल्हा प्रमुख तमा कुलाळ, जत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण औरादे, युवासेना तालुका प्रमुख सचिन मदने, श्रीमंत करपे, अण्णासाहेब गडदे, भीमराव पाटील, सुमित चव्हाण, नूतन सरपंच मीरसाहेब मुजावर, जतेतील पत्रकार दिनराज वाघमारे, राजे बक्षर जमादार, मुबारक सौदागर, रमजान मुलाने, रियाज जमादार उपस्थित होते। मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। म्हणजे आपण परंतु तुमच्या सगळ्यांची मागणी लक्षात घेऊन आम्ही युद्ध पातळीवर जे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जत तालुक्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, म्हणजे म्हैसाळचं विस्तारीकरण, ते आम्ही तातडीने आपल्या सरकारच्या माध्यमातून 2000 कोटीची योजना मंजूर केली। शेवटी सरकार हे तुमचं आहे, आपल्या सगळ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, आणि म्हणून आम्ही त्यांना डेडलाईन दिली, टाईम बाउंड प्रोग्राम केला, आणि आजच जलसंपदाचे आपले दीपक कपूर होते, स्वतः उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री होते, आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की टेंडर या जानेवारीच्या 20 तारखेच्या आज झालं पाहिजे, तुम्हाला आम्ही शब्द दिला होता, आणि त्यांनी आम्हाला कमिट केलंय की 16 तारखेला याचं टेंडर निघेल, आणि आचारसंहिता मला वाटतं काही ठिकाणी लागलेली आहे, आणि म्हणून थोडा विलंब झाला, परंतु युद्ध पातळीवर सगळी कामं होतील। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सरकार तुमचं आहे। शेवटी आपण एक दुसऱ्याला, अनेक लोक मला त्या काळात भेटले, जे जी कामं आहे तातडीने होण्यासारखी आहे ती आपण तातडीने करू, ज्याला थोडा वेळ लागेल त्या पद्धतीने आपण करू, परंतु एक शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं आपल्या एकदा कामाचं वाटप झालं की मला वाटतं कुणालाही दुसऱ्या राज्याचा विचारही करायची गरज पडणार नाही। शेवटी आपलं हे सरकार जे आहे हे एक प्रत्येकाला आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, आणि म्हणून आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराचं, धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या विचारातून सरकार आपण स्थापन केलेलं आहे। आपल्याला या सरकारला, या राज्याला केंद्र सरकारचा देखील पाठिंबा आहे, आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील समर्थन आणि पाठिंबा, पाठबळ आहे, आणि म्हणून विकासामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याची तजवीज जी आहे ही आपण केलेली आहे, आणि म्हणून अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच इकडे आलेले आहेत, गावातले लोक अनेक आले, सदस्य आलेत, या सगळ्यांनाच योगेश यांची ज्या गावातली कामं आहेत, अंतर्गत सिमेंटचे रस्ते असतील, पेवर ब्लॉकचे रस्ते असतील, विहीर असेल, पाणंद रस्ते असतील, अंगणवाडीच्या खोल्या असतील, ज्या गावातली कामं आहेत, अंतर्गत सिमेंटचे रस्ते असतील, पेवर ब्लॉकचे रस्ते असतील, विहीर असेल, पाणंद रस्ते असतील, अंगणवाडीच्या खोल्या असतील, शाळेच्या कंपाऊंडवाल असेल, स्मशानभूमीचं हे असेल, ही सगळी कामं तुम्ही आणा, त्याला निधी कमी पडणार नाही। बाकी मला वाटतं काय बोलण्याची आवश्यकता आहे? आणि एमआयडीसी जे आहे उद्योग, याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे, त्या भागातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, यासाठी देखील आपण निर्णय घेतला आहे। तुमचा तालुका विभाजनाचा जो प्रस्ताव आहे तुम्ही पाठवायला पाहिजे इकडं, ठीक आहे? आता 20 वर्ष नाही, आता मग 5 महिने झाले, थोडा टाइम देणार ना मला, 50 वर्षच नाही झालं ते, 5 महिने झाले, 5 महिने केला।